नमस्कार. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या आपल्या ह्या गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्पामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. सदरचा प्रोजेक्ट प्रकल्प हा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद यांच्या सहकार्याने 30% अनुदानावर त्या सुरू करण्यात आलेला आहे. याचं जे उद्देश आहे हा उद्देश सर्वात महत्त्वाचा असा आहे की दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरांना होणारे विविध आजार आहेत ते उपचार म्हणून कमी करण्यासाठी लागणारी जी अँटीबायोटिकचा वापर आहे तो कमी करून चांगल्या पद्धतीने आणि नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती आणि घरातीलच दररोजच्या वापरात असणाऱ्या मसाल्याचे पदार्थ यांचा वापर करून केलेला आहे. त्यामुळे हा एक असा मोठा फायदा आहे आपल्याला. निर्माण होणारे जे जनावरापासून दूध आहे हे नैसर्गिकपणे असणार आहे, शिवाय त्यामध्ये अँटीबायोटिक अंश हा कमीत कमी प्रमाणात किंवा नसणारच आहे. याचे रिझल्टसुद्धा आपण पूर्वी घेतलेले आहेत आणि तो अंश कमी झालेला आढळून येत आहे. म्हणूनच ह्या प्रकल्पामध्ये आपण ही अशा पद्धतीची रेसिपी किंवा उपचार पद्धती सुरुवात केली की ॲलोव्हेरा कोरफड ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, ही ॲलोव्हेरा 250 ग्रॅम घेत असतो आहे. ॲलोव्हेराचं पान एक घेतलं जातं, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून नंतर त्याचे अशा पद्धतीने त्याचे कटिंग घेतले जातात. हे काप घेतल्यानंतर हे ॲलोव्हेरा ज्युसर मशीनमध्ये त्याचे तुकडे टाकले जातात, त्याच्यापासून ज्यूस तयार होतो. तो ज्यूस कलेक्टरमार्फत ॲटोमॅटिक पंपाने हा पाश्चरायझर टँकमध्ये येतो. त्या 600 लिटरमध्ये तेवढा ॲलोव्हेरा ज्यूस पाठवला जातो. इथं त्या ज्यूसचं निर्जंतुकीकरण होतं. पुढे हा ज्यूस हा एजिंग टँकमध्ये जातो आणि गार झाल्यानंतर इथं 30 मिनिटे ठेवल्यानंतर पुन्हा तो एजिंग टँकमधून सदरचा ज्यूस हा स्टोरेज टँकमध्ये आणला जातो. 500 ml बॉटलच्या पॅकिंगमध्ये भरला जातो. 500 ml बॉटलमध्ये सदरचा ज्यूस भरल्यानंतर बॉटल लेबलिंग मशीनद्वारे त्याच्यावरती लेबलिंग केलं जातं. ही बॉटल 500 ml आहे. ही मास्टायटिसच्या आजारावरती अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे आपण शास्त्रोक्त पद्धतीनं हा ज्यूस इथं तयार करून याचा वापर आपण जनावरांच्या काशेला होणारा मास्टायटिस किंवा येणारी सूज किंवा त्यासाठी येणारी गाठी या अशा विविध प्रकारच्या आजारावरती आपण याचा वापर करणार आहोत. 250 ml ही कोरफड आपण कोरफडचा ज्यूस संपूर्ण पानाचा ज्यूस आपण इथं घेतलेला आहे. इथं फक्त गर वापरलेला नाही तर संपूर्ण पानाचा आपण ज्यूस घेतलेला आहे. इथं हे जे मशीन आहे हे समोर जे मशीन दिसतंय हे पाउच पॅकिंग मशीन आहे. त्या पाउच पॅकिंग मशीनमध्ये जवळपास दिवसाला 1500 ते 2000 पॅकेट्स तयार होतात. या हळद चूर्णमध्ये 50 ग्रॅम हळद आणि 10 ग्रॅम चुना अशा पद्धतीने इथं एकत्र केलं आहे. ही एकत्र करण्यासाठी तिथं आपण ब्लेंडरचा वापर केला आहे. हा ब्लेंडर जो आहे हा ब्लेंडरमध्ये आपण हळद आणि चुना एकत्र करत असतो आहे आणि ह्या ब्लेंडर मशीनमध्ये या अशा पद्धतीने याचं ब्लेंडिंग होऊन एकत्र ही नंतर ही पावडर तयार झालेली पावडर ही आपण मिक्सरला टाकून मिक्सरनंतर ती आपण पाउच पॅकिंग मशीनला करत असतो आहे. तर अशा पद्धतीने हे हळद चूर्ण तयार होते. त्यानंतरचा आमचा दुसरा प्रॉडक्ट आहे तो ट्रायसो. हे ट्रायसो जनावराला होणारा मास्टायटिस आजाराची जी प्राथमिक अवस्था असते की ज्याला सुप्त मास्टायटिस म्हणतो आपण, बाधित जनावराला जर त्याची CMT केली, कॅलिफोर्निया मास्टायटिस टेस्ट, ही जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्यानंतर आपला उपचार म्हणून ह्या ट्रायसो गोकुळ ट्रायसो ह्या पावडरचा फार मोठ्या मदत होते. पाचक हा जो आपण प्रॉडक्ट तयार केलेला आहे त्या प्रॉडक्टमध्ये जनावरांचं डायरिया अपचन किंवा अतिसार आपण म्हणतो ह्या आजारावरती फार उपयुक्त आहे. दुधाळ जनावरांचा पाना सोडण्यासाठी दूध आणि फॅट SNF ह्याच्या विशिष्ट प्रकारच्या आजारावरती उपयुक्त असं हे पंचामृत हे एक आपण प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. त्या प्रॉडक्टचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वापरण्यात येणारं खाण्यात येणारं शेवग्याची पानं, शेवगा, त्याच्यानंतर शतावरी, जिवंती आणि काही मायक्रोन्युट्रियंट्स आपण ॲड केले आहेत. म्हणून याचं नाव ठेवलं आहे पंचामृत. असे 5 घटक एकत्र आहेत की जे जनावराचा पाना सोडण्यासाठी मदत करते. ह्याचं पॅकिंग आहे ते 60 ग्रॅम आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सर्व दूध उत्पादक सभासदांना आवाहन आहे की ह्या अशा 6 प्रॉडक्टचा आपण लाभ घ्यायचा आहे. हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आपल्या जनावराचं आरोग्य आणि शिवाय स्वतःचंही आरोग्य नैसर्गिकरित्याच आपलं सुरक्षित राहणार आहे आणि त्यामुळं आपला फायदाच होणार आहे. तर यासाठी सर्वांना आवाहन आहे की सदरच्या प्रॉडक्टचा आपण जास्तीत जास्त वापर करावा. अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.